आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवा, देवेंद्र फडणवीसांची केंद्राला विनंती, सूत्रांची माहिती. लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता. दिल्लीत एकनाथ खडसे, रक्षा खडसेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट. खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा. भाजप खडसेंना मोठी जबाबदारी देण्याची शक्यता. भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री महत्वाची बैठक. विधान परिषदेच्या 11 जागांसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार. फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे उपस्थित असणार. टीका करणारे करत राहतात, आपण आपलं कर्म करायचं. अमृता फडणवीसांच्या जाऊ द्या ना घरीच्या टीकेवर उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर अमृता फडणवीस यांचं प्रत्युत्तर. आपल्याला लोकसभेत जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मवियाची एकी राहावी यासाठी मी 2 पावलं मागे आलो. शरद पवारांचं कार्यकर्त्यांना बैठकीत महत्वपूर्ण विधान. एडीसीबीआयच्या गैरवापरामुळे मोदींना जनतेने बहुमत नाकारलं. संजय राऊतांची मोदींवर टीका. केंद्रातील घटनात्मक संस्था मोदी शहांच्या कठपुतली, बाहुल्या, राऊतांचा हल्लाबोल. शिंदे गटाच्या मुंबईतील निकालाबाबत लोक संशय घेत आहेत. उत्तर पश्चिम मधील मुंबईतील वायकरांच्या विजयावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. अहमदनगरच्याही 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची फेरपडताळणी होणार. भाजपा नेते सुजय विखेंची मागणी, निवडणूक आयोगाकडून मान्य, लंकेंच्या भूमिकेकडे लक्ष. ईव्हीएम पडताळणीसाठी निवडणूक आयोगाला 8 मतदारसंघातून अर्ज, तर निवडणुकीत पराभूत झालेल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांचे फेर पडताळणीचे अर्ज मान्य.